ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्तानं डॉक्टर रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन्समध्ये मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणुकीवर आधारित भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्तानं डॉक्टर रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन्समध्ये मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील 20 तर वरिष्ठ महाविद्यालयातील 12 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा इंग्लिश, मराठी आणि उर्दू अशा 3 भाषांमध्ये घेण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही यांच्यासह प्राचार्य मझर मोहिद्दीन फारुकी, उपप्राचार्य डॉक्टर विद्या प्रधान यांची उपस्थिती होती. डॉक्टर अब्दुल समी नदवी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. परम कृपाळू आणि दयाळू अल्लाच्या नावाने मी प्रारंभ करते. तुम्ही सांगून द्या की तो अल्लाह ताला एकच आहे, तो निरपेक्ष आहे. त्याच्यापासून कोणी जन्मला ना तो कोणापासून जन्मला आणि ना त्याच्या सारखा दुसरा कोणी आहे. Based on the words of one man, Allahu Akbar. Honor for humanity. Honor for humanity is another most important part of his sallallahu alaihi wasallam's personality. He was so conscious about human honor that it extended to the dead as well.